सातत्याने या ज्याला थोडंसं सिव्हिक्स कळतं त्याला एका गोष्टीची जाणीव आणि माहिती असेल की सत्तेचं विकेंद्रीकरण आणि पंचायत राज हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी त्या काळापासून ही यंत्रणा सुरू आहे आणि साधारणपणे प्रत्येकाचं कामाचं विभाजन झालेलं होतं आणि गेल्या अनेक महिन्यांमध्ये सातत्याने आम्ही मागणी करतोय की जिल्हा परिषद आणि कॉर्पोरेशनचं इलेक्शन कृपा करून घ्या. पण ज्यांना मी प्रेमानी आदराने ईडी सरकार म्हणते, ईडी म्हणजे एकनाथजी आणि देवेंद्रजी, जे देवेंद्रजी स्वतःच म्हणले होते की हो आम्ही ईडी सरकार आहे, त्यामुळे अर्थातच त्यांना ते म्हणलेलं आवडतं. त्याच्यामुळे या ईडी सरकारला मी विनम्रपणे विनंती करते की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी इलेक्शन घेत नाहीये, पण भरतला जातोय सर्वसामान्य मायबाप महाराष्ट्रातली जनता. आज पुण्यामध्ये बावधनचा प्रश्न असेल, पाण्याचा असेल, कचऱ्याचा असेल, तिथे काही भागांमध्ये तिथे स्वच्छता होत नाहीये, घरामध्ये साप सापडलेत, अशा परिस्थितीत नगरसेवक नसल्यामुळे लोकांनी कुणाकडे वळायचं. आणि म्हणून पुन्हा एकदा नगरसेवक नसल्यामुळे यंत्रणा अजिबात खालची चालत नाहीये, त्याच्यामुळे सातत्याने आम्हाला कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद असेल या सगळ्याचा फॉलोअप करावा लागतोय. कारण का बिचारी जनता जाणार तरी कुठे, खासदार म्हणून अर्थातच दिल्ली दरबारी काम करायचंच, पण शेवटी ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला, आपल्याला इतके वर्ष साथ दिली, त्यांच्याबरोबर या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी पूर्णपणे उभी आहे. जरी आमचे सगळे पदाधिकारी माजी नगरसेवक असतील तरी त्यांनी कामामध्ये सातत्य ठेवलेलं आहे. आजही प्रत्येक जण आपल्या कॉर्पोरेशनच्या वॉर्डची कामं घेऊन आलेत, एरवी कामं होत नाहीत, सरकार वेळ देत नाही, त्याच्यामुळे भरडला सर्वसामान्य माणूस जातो हे दुर्दैवी आहे आणि त्याचा जाहीर निषेध करते. ताई, कसबा आणि पिंपरी चिंचवड संदर्भात निवडणूक लागते काय विचार झालाय? महाविकास आघाडीची चर्चा होईल, त्याच्यातून स्पष्ट होईल. कालच इलेक्शन लागले, एका दिवसामध्ये आमचा निर्णय होईल काय व्हायचं आहे ते. ओव्हर स्पेक्युलेट कशाला करायचं, मला वाटतं महाविकास आघाडीच्या कडून आमची एक इंटरनल चर्चा होईलच आणि मग बघूया काय होत. सगळे वरिष्ठ नेते भेटतील राज्यातले. अब्दुल सत्तार बारामतीमध्ये आहेत, त्या काळामध्ये जे वक्तव्य केलं होतं बारामती जे कोणी येतात त्यांचं अर्थातच स्वागतच होईल. बारामतीवर आणि आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झालेले आहेत, त्याच्यामुळे जे कोणी बारामतीला येईल त्याचं मनापासून आमच्याकडून तरी स्वागतच होईल. देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये होते आता नुकतेच, तर त्यांनी सांगितलंय की जे उद्योग आहेत त्यांना माथाडी संघटनांचा त्रास होतोय, खंडी वसूल केली जाते, त्याच्यामुळे उद्योग राजाबाहेर जात आहे. तर त्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांची मोठी बैठक एक चाकणमध्ये आयोजित केली आहे, तर तुम्हाला वाटते का खरंच उद्योगांना सुरक्षित वातावरण महाराष्ट्रात आहे? माझा त्यांच्या इतका अभ्यास नाहीये, पण जे काय थोडा बहुत मला केंद्र सरकारचा डेटा जो येतो जो त्यांच्याच विचाराचा पक्ष केंद्रात आहे, या देशामध्ये गेल्या 3 वर्षात प्लीज डेटाचा टायमिंग बघा. कॉमर्स मिनिस्ट्री आणि इंडस्ट्री मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा डेटा सांगतो की देशामध्ये सगळ्यात जास्त स्टार्टअप्स कुठे झाले असतील तर ते महाराष्ट्रात झालेत गेले 3 वर्षात. आता कोण कुणाच्या कुठे सत्ते होते मध्ये होतं त्याच्यात मी जात नाही, तुम्ही सगळे हुशार आहात, अभ्यास आहात, त्याच्यामुळे तुम्हाला हा डेटा अनालाइज करायला फार अडचण येणार नाही. आणि आनंदाची गोष्ट आहे की गेल्या 3 वर्षात सगळ्यात जास्त स्टार्टअप्स हे कुठे आले असतील तर तुम्हाला अभिमान वाटेल ऐकून की पुणे जिल्ह्यात झालेले आहेत, हे मी म्हणत नाहीये, हे केंद्र सरकारचा डेटा म्हणतोय. आणि मला असं वाटतं, माझी देवेंद्रजींना विनम्रपणे विनंती आहे की त्यांना जे काय त्यांच्या पोलीस यंत्रणेचं करायचं आहे ते करू शकतात, ते शेवटी गृहमंत्री आहेत या राज्याचे, पण पुणे जिल्ह्यात क्राईम वाढलाय हा त्यांचाच डेटा सांगतो. कालच मी पाटसला दौंडचा रिव्ह्यू घेतला, तिथे क्राईम वाढलेला आहे. कोयता गँग, हे कोयता गँग काय प्रकार आहे हे मला माहिती नव्हतं, हे तुमच्याच चॅनलवरनं मला आणि वर्तमानपत्रातून कळलं. त्याच्यामुळे हे कोयता गँग प्रकरण काय हे पण गेल्या 3-4 महिन्यातूनच आलंय असा तुमचाच डेटा सांगतो, माझा कुठलाही डेटा काल्पनिक नाही. त्याच्यामुळे नक्की कुठे काय गडबड आहे
मला असं वाटतं डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. त्याच्यामुळे उगाच चाकणला आणि इकडे आणि तिकडे, आणि मला जी काही थोडीशी माहिती आहे चाकणबद्दल, चाकणमधनं कुठलाही प्रोजेक्ट बाहेर जात नाहीये. आणि आनंद महेंद्रा ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगते, आनंद महेंद्रांना मी कॉन्टॅक्ट केलं होतं दुसऱ्या काही कामांसाठी, तेव्हा त्यांनी मला आणि त्यांच्या टीमनी मला असं सांगितलं, त्यांच्या टीमनी कन्फर्म केलंय ऑन रेकॉर्ड ऑन पेपर की महेंद्रा आता एक्सपॅन्शन करतंय आणि ते एक्सपॅन्शन चाकणमध्ये येत आहे. त्यांची ऑलरेडी महेंद्रांनी आधीच आमच्या काळात किंवा त्यांच्या काळात असं बरत नाही, तुम्हाला माहिती आहे महेंद्राची इन्व्हेस्टमेंट कधी झालेली आहे, त्याच्यामुळे मला काही तुम्हाला बारीक सांगायची गरज नाही वाटत नाही मला. पण ज्याला या भागाचा थोडासा अभ्यास आहे, चाकणची डेव्हलपमेंट कुठल्या काळात झाली, एक्सपॅन्शन त्याच काळात त्यांनी जमीन घेतली होती तर महेंद्राचं एक्सपॅन्शन तिथेच होत आहे, हे सगळं कन्फर्मेशन ऑन रेकॉर्ड महेंद्रांनी जे मला माहिती दिली आहे ती सांगते. आणि असे अनेक उद्योग आहेत जे आपल्या भागात आहेत आणि गेलेले तरी माझ्या कानावर आलेले नाही आहेत, तरी त्यांना काही वेगळी माहिती असेल तर लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. पण ते त्यांचा डेटा चाकणचा करेस्तोवर एक पुणे जी खूप मोठा जिल्हा आहे आणि त्याच्यात अनेक भाग त्यांचाच डेटा, त्यांचीच पोलीस यंत्रणा, त्यांचेच सगळे पोलिसांचे पदाधिकारी लोक तिथले सांगतात की येस क्राईम हॅज गॉन अप इन पुणा इन द लास्ट 4 मंथ. आय एम नॉट कोटिंग माय सेल्फ, आय एम कोटिंग अथॉरिटीज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आज शंभू राजदेसाईंची भेट घेतली आहे तर पडळकर म्हणतायत की ते नाराज असतील म्हणून ते त्यांना भेटलेत आणि खरंच नाराज आहेत. तुम्हाला सांगू, आमच्या घराच्या बद्दल बोलल्याशिवाय ना बातमी होतच नाही हो. तुम्हाला जरा माझा उद्धटपणा वाटेल त्याच्यामुळे मी हात जोडून म्हणते की तो उद्धटपणा नाही आहे माझा. तुम्ही प्लीज खूप प्रांजळपणे मी सांगते की आमच्या घराबद्दल कोणीचा बरं फोटो होत असेल आणि त्यांची बातमी होत असेल तर राहू द्या ना, चॅनल पण बिझी राहतो, ते पण त्यांना पण पब्लिसिटी मिळते. इट्स ओके यार, इतकं तर दिलदार आदमीने होणं चाहिए. काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप कुठेतरी मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकते का, कारण अनेक प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होते, कसं बघता त्यांच्या दौऱ्याकडे? अर्थातच या देशाचे प्रधानमंत्री मुंबईला आणि महाराष्ट्रात येत असतील तर त्यांचं आम्ही मनापासून स्वागतच करतो, शेवटी ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. आणि एक गोष्ट सातत्याने एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सरपंचा थ्रू प्राईम मिनिस्टर, त्यांना मोदीजींशिवाय दुसरा काही ऑल्टरनेटिव्हच नाही. इट्स रिअली अनफॉर्च्युनेट की भारतीय जनता पक्ष एक खूप टॅलेंट पूलवाला पार्टी होत्या, खूप मोठे खूप अनेक नेते त्या पक्षामध्ये होते, खूप चांगली लीडरशिप होती, म्हणजे सुषमाजी असतील किंवा यशवंत सिन्हाजी असतील किंवा अरुण जेटलीजी असतील किंवा राजनाथ सिंगजी असतील, म्हणजे अटलजी आणि अडवाणीजी तर खूपच थोर नेते आहेत, त्यामुळे खूप मोठ्या नेत्यांची म्हणजे सुषमाजी अरुणजींकडे आम्ही तर इतकं त्यांच्याकडे मोठे नेते म्हणून त्यांच्याकडून शिकलोही पार्लमेंटमध्ये, त्यामुळे खूप नेत्यांची एक फळी त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडे होती. आता तशी परिस्थिती नाही असं दिसतंय, कारण का बिचारे म्हणजे मलाही मोदीजींची कधी कधी काळजी वाटते, कारण का सर म्हणजे ग्रामपंचायतीपासून देशाचं कुठलंही इलेक्शन असेल तर बिचाऱ्या मोदीजींनाच धावपळ करावी लागते, पण अर्थातच ते पण खूप कष्ट करतात पक्षासाठी, त्याच्यामुळे मला असं वाटतं मोदीजींशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, त्याच्यामुळे व्हॉट कॅन दे डू. मला मी एवढा काही विचार करत नाही हो, कारण का आता त्यांचं राज्य आहे, त्यांना ते मोठे पोस्टर्स आहे, नवीन कल्चर ते आणतात, ज्या कल्चरच्या विरोधातच भारतीय जनता पक्ष लढली ते कल्चरल शिफ्ट आज भारतीय जनता पक्षात होत आहे, त्यामुळे लोक बघतील काय होत आहे. या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अरविंद सावंत यांचं पण नाव आहे, म्हणजे त्यांना निमंत्रण दिलेलं नाही, त्यामुळे ठाकरेगड सुद्धा नाराज. नाराज असं नाही, प्रोटोकॉल्स आर टू बी फॉलोड, म्हणजे ह्याच्यात काय अरविंद सावंत किंवा आमचा पक्ष किंवा त्याचा असा पक्ष किंवा आघाडी नाही, काही प्रोटोकॉल्स हे पाळलेच गेले पाहिजेत. आणि जर अरविंदजींचं नाव घातलं नसेल तर हे खूप दुर्दैवी आहे. पण त्या सभेपूर्वी जे शिंदे गटाचे नेते आहेत ते जवळपास सगळे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट दिली आहे, त्यांनी पाया पडतायत आणि आता त्याच्यावरून आरोप प्रत्यारोप मुंबईत पाहायला मिळत आहेत, कसं बघता? मी तुम्हाला खरं सांगू, मी याचा फारसा विचार करत नाही, कारण थोडासा आपण इतिहास आणि क्रोनॉलॉजी पाहिली पाहिजे. शिवसेनेची स्थापना कोणी केली? आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी. ते हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठरवला होता. उद्धवजी जवळपास पक्षाचे 10 वर्ष अध्यक्ष म्हणून
बाळासाहेब असतानाच ते ठरलं होतं. त्यामुळे एकदा बाळासाहेबांनी त्यांचा उत्तराधिकारी कोण ठरवल्यानंतर तुम्हाला जर काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही वेगळं घर बांधू शकता. त्याच घरात राहून बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय चॅलेंज करणं हे किती योग्य का अयोग्य हे लोकांनी ठरवावं. माझ्या मनाला ते पटत नाही, कारण का मी बाळासाहेबांना खूप आजही मानते. माझ्यासाठी एक खूप मोठे नेते होऊन गेले आणि त्या नेत्यांनी स्वतः काहीतरी सुरू केलंय आणि उत्तराधिकारी स्वतः ठरवलाय. त्याच्यामुळे माझ्यासाठी नेहमी उद्धवजीच अर्थातच शिवसेनेचे अध्यक्ष, कारण त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि त्याचा निर्णय त्यांच्या वडिलांनी घेतलाय. त्यामुळे दुसरं कोणीतरी ओढून पाडून करत असेल आणि आमच्यासाठी ते हास्यास्पद आहे, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जेव्हा काही मतभेद झाले तेव्हा आम्ही काय म्हणलो नाही की हे आमचे वडील आणि हे आमचे काका, त्यांचे विचार आम्ही घेतले आणि एक वेगळं घर बांधलं आणि एकत्र छान पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काम करतो. पण त्यांची लेगसी लाटायचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही, त्यांची विचारांबद्दल केल्या, पण म्हणून त्यांचं नाव घ्या वगैरे असले उद्योग आम्ही नाही केले. ताई, खासदार आहेत ब्रजभूषण सिंग यांच्यावरती मोठे आरोप जे आहेत ते सध्या होत आहेत. पुण्यात पण ते महाराष्ट्र केसरी लिहून गेले, महाराष्ट्र केसरीचं राजकारण पण आपण पाहिलं. अशा पद्धतीने जर खेळाडू आरोप करत असून ते कितपत योग्य? मला असं वाटतं ब्रजभूषण सिंगला खरं तर मी अनेक वर्ष ओळखते आणि म्हणजे माझ्याबरोबर ते अनेक वर्ष खासदार राहिलेले आहेत, आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं मीही त्यांना कॉन्टॅक्ट करीन, दोन्ही बाजूच्या गोष्टी ऐकून घेऊन. हे खूप विषय नाजूक असतात, त्याच्यामुळे माझीही सगळ्यांना विनम्रपणे विनंती राहील की नाजूक विषयाबद्दल जरी ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात असले तरी नाजूक विषयांबद्दल राजकारण होऊ नये आणि महिलांना घेऊन तर कधीच होऊ नये ही माझी सातत्याने भूमिका आहे. म्हणून उगाच काहीतरी दुसरा पक्ष आहे म्हणून मी कधीच ह्या पातळीवरचं राजकारण केलं नाही आणि कधी करणार नाही. नाजूक विषयांबद्दल आपण सगळ्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे. बघूया ना, आता दिल्लीला मी पार्लमेंटमध्ये जाईन तेव्हा दोन्ही बाजूंचं ऐकून घेतलंच पाहिजे ना आपण सगळ्यांनी मिळून. पण हा विषय नाजूक आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर खूप कॅमेराजवर चर्चा किंवा बोलणं मला असं वाटतं या गोष्टी आपण सगळ्यांनीच थोडस त्या संस्कृतीच्या चौकटीत राहून केल्या पाहिजे. ताई, उर्फी जावेदला महिला आयोगाने पोलिसांना पत्र लिहिले की तिला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, हा वाद अजूनही सुरूच आहे. या विषयाचं मी फार माझं वाचन कमी आहे त्याच्यामुळे मला फारसं काय माहिती नाही. ताई, नुकतीच पुण्यात G20ची परिषद पार पडली, जे खासदार आहेत आमदार आहेत त्यांना या परिषदेपासून लांब ठेवण्यात आलं होतं, तर नेमकी तुमची भूमिका काय या संदर्भात की शासन केंद्र शासन लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेतलं? एक तर ही G20ची मीटिंग कशासाठी होती हेच मला माहिती नाही, पुण्यामध्ये पुण्याला काय बेनिफिट झाला हेही मला माहिती नाही. त्याच्यामुळे G20 जे अनेक वेळा कार्यक्रम जगात झालेले आहेत भारतातही झालेत आणि तुम्हाला ह्याची आणखीन थोडी माहिती हवी असेल तर यशवंत सिन्हाजींनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक अतिशय उत्तम आर्टिकल लिहिलंय आणि आम्हाला माहितीच आहे. म्हणजे G20 पुण्यात झालंय हे मी तुमच्याच कडून ऐकते, आम्हाला काय याची माहिती नाही. त्यामुळे अजेंडा काय होता, चर्चा कशावर झाल्या, त्याचा बेनिफिट पुणेकरांना काय झाला ह्याचा म्हणजे ह्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. पुणे जिल्हा नियोजन समितीवरती काही निधी करण्यात आला परवानगीची, ज्यामध्ये शिंदेगड असतील किंवा भाजप असतील यांच्या नेत्याची वर्णी दिसली, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल किंवा जे आढळराव पाटील सगळे होते, पण इतर पक्षाचा कुठलाही नेता किंवा आमदार त्या याच्या बैठक त्या याच्यामध्ये नाहीये समितीवरती, कसं बघता या विश्वासात घेतले गेले? अर्थातच नाही, G20च्या मीटिंगला पण बोलवत नाही, त्याच्यामुळे ह्याच्यात कुठे विश्वासात घेणार. माझी तर खरं ह्या लोकांची भेटच होत नाही, माझी फक्त दिल्लीच्या नेत्यांची भेट होते ती पण पार्लमेंटमध्ये. महाराष्ट्रात साधारणपणे मीटिंग होत नाही, कारण का मंत्रालयात गेलं की फारसे काही मंत्री मला तरी तिथे दिसत नाहीत आणि काय झालंय कोण कुठला मंत्री आहे हे पण खूप कन्फ्युजिंग होतं, कारण का एकेका माणसाकडे 6-7 डिपार्टमेंट्स आहेत, त्यामुळे नक्की कुणाकडे कुठलं डिपार्टमेंट आहे, नेता कुठे आहे हे काही कळतच नाही. त्यामुळे गेल्या 6 महिन्यामध्ये या ED सरकारने ना एक्सपॅन्शन केलंय ना कुठल्या महिलेला मंत्री केलंय, त्याच्यामुळे नक्की कारभार कोण चालवतंय कसा चालवतंय आणि त्यातून कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदची कामं ही पूर्णपणे थांबलेली आहेत. म्हणजे ही यंत्रणा जी आहे पंचायत राजची, सत्तेचं विकेंद्रीकरण ह्या बरोबर उलट्या दिशेने चाललेलं आहे. सत्ता एका ठिकाणी ठेवण्याचं काम म्हणजे जे भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. चव्हाण साहेबांनी सातत्याने या पंचायत राजचा विषय मांडला, तर सत्ता विकेंद्री करण्यापेक्षा ती एका जागेवर कॉन्सॉलिडेट होण्याचं काम
हे सातत्याने ईडी सरकारकडून होते. तुम्ही बघा ना, नो जिल्हा परिषद मेंबर, नो कॉर्पोरेटर, एकेका माणसाकडे सहा सहा डिपार्टमेंट्स आहेत या सरकार, आणि सहा महिने झाले त्यांचं सरकार येऊन. त्याच्यामुळे इट्स अ कम्प्लीट फेलियर मला विचारत. केंद्रीय मंत्रिमंडळात आता ह्या आता आम्ही कसं सांगणार. नाही पण हा निर्णय सरकारने युनिलॅटरली पण घेऊ शकतात ना चर्चा करून. कोर्टात जायची वेळ आणली कोणी आमच्यावर? आम्ही काय हौशेने कोर्टात गेलो नाही. वी हॅड नो चॉईस. चॉईस नव्हता म्हणून कोर्टात गेलो ना. हौशेने काय आम्हाला सांगितलं असतं, आम्ही सहा महिन्यापूर्वी इलेक्शन उरकून टाकलं झालं असतं, आनंद झाला असता आम्हाला. आमचे सगळे नगरसेवक अस्वस्थ आहेत, कारण का कामं थांबली आहेत, सगळ्यांची कामं थांबली आहेत. आता ह्या लोकांनी नगरसेवकांनी यायचं कसं कॉर्पोरेशनमध्ये? त्यांना वेळ कोण देणार? अगे अथॉरिटीज नाही त्यांना. उद्या गटार तुंबली, उद्या पाणी थांबलं, विजेचा प्रॉब्लेम आला, मुलांचे इश्यूज असतात, कोणाकडे वळायचं? ब्रिजचं काम जर नीट चाललं नसेल तर यांनी कुठे जायचं कुणाकडे? मायबाप सरकार मग रोज कॉर्पोरेशनमध्ये येऊन काय अधिकार काय? अधिकारी म्हणतील तुम्ही नगरसेवक नाही, तुम्ही कसं दाद मागणार? इट्स अ कम्प्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट. काही राज्यात भाजपकडून शिंदे गटाला वेळोवेळी डावललं जाते, मग त्या शिरेपच्या निवडणुका असतील किंवा हे सगळं दुर्लक्ष करण्यासाठी केंद्रात आता तीन मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा सुरू आहे, मग ही सगळी बोलवण शिंदे गटाची? ते नाही मला माहिती, पण म्हणजे तुमच्याच एका चॅनलवर बघा वाचलं की एक कॅबिनेट आणि दोन एमओएस. आता मिनिस्टर ऑफ स्टेटला किती काम असतं आणि त्यांचं दुखणं काय असतं हे तुम्ही जरा काही लोकांना विचारलं तर तुम्हाला कळेलच. साधारणपणे दिल्लीमध्ये अनेक वेळा मी पाहिलंय की सगळे मिनिस्टर ऑफ स्टेट एकत्र येऊन माननीय प्रधानमंत्र्यांना भेटतात आणि त्यांना सांगतात आम्हाला काय कामच नसतं, आमच्याकडे फाईल पण येत नाही, पुढची बाजू तर सोडा मागची बाजू पण फाईलची दिसत नाही, असं लोक म्हणतात. मी म्हणत नाही, हा मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणतात, असं चर्चा वर्तमानपत्रात आली आहे. तुम्हाला वर्तमानपत्र मी देऊ शकते कुठलं आहे ते. त्याच्यामुळे मी जे सांगते ते सगळं ऑन रेकॉर्ड विथ प्रूफ सांगते. त्यामुळे काय त्यांचा आहे तो शेवटी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. आता मोदीजी त्यांना किती मंत्रिपद देणार हे मोदीजी आणि शिंदेजींच्या मधलं आहे. इट्स देअर इंटरनल प्रॉब्लेम. मला वाटतं आज 12 वाजता होती ती 4 वाजता होणार आहे का? तर आज काहीतरी मला वाटतं प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे महाविकास आघाडी, त्याच्यात तुम्हाला क्लॅरिटी येईल. सर, कुटुंबातील उमेदवार देण्याचं चाललंय किंवा चर्चेत अशी नावं पाहिजेत, जर कुटुंबातील उमेदवार आले तर महाविकास आघाडी बिनविरोधचा विचार करेल? महाविकास आघाडी गॉसिपवर नाही चालत, प्रपोजल्स फॅक्च्युअल काय, फॅक्च्युअल जेव्हा काहीतरी सॉलिड कॉन्क्रीट येईल ना त्याच्यावर न करू ना, गॉसिपवर नाही हो पक्ष चालू. हा विषय वेगळा आहे ना, हा विषय वेगळा. हा स्पेक्युलेटिव्ह आहे ना सगळं. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स येईल ना, मला वाटतं 12 वाजता होती तिची वेळ कदाचित बदलली आहे. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुंबईतून तुम्हाला दिली जात. एकनाथ शिंदेचा जो डावोस दौरा झाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी, तिथून 1 लाख कोटीच्या वर गुंतवणूक झाल्याचा दावा त्या केला जातो. उदय सावंतांनी दावोस दौरा हा खूप छान मला वाटला. मला प्लेन पण खूप आवडलं ज्याच्यातून माननीय मुख्यमंत्री ओढले. इट रिअली लुक नाईस. खूप छान प्लेन होतं ते आणि तो फोटोही छान होता खूप. आणि त्याबरोबर आय कॉम्प्लिमेंट हिम की खूप छान फोटो, खूप छान प्लेन. इट वॉज रिअली एनकरेजिंग. आणि त्याचबरोबर जे फोटो मी पाहिले त्याच्यात जास्त करून हैदराबादचे बिझनेसमॅन पाहिले मी. म्हणजे त्याला दावोसला जायची फारशी गरज नसावी असं मला वाटतं. म्हणजे दावोसचा काही रोल नाही आहे ना, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रोल आहे. जे 2-4 मी त्यांनी सिग्नेट म्हणजे जे बघितले मी सह्या करणारे ते लोकांना मी आधी वर्तमानपत्रात फायनान्शियल टाइम्स मिंट हे वर्तमानपत्र मी जाते त्याच्यात त्या सगळ्या लोकांचे फोटो मी पाहिलेले आहेत. तर हे दावोसला जाऊन एमओयू करायची काही गरज नव्हती, ते मुंबईत झाले असते, ते हैदराबादलाच लोक राहतात, विमानाने आले असते, सही करून परत गेले असते. त्याच्यामुळे दावोसचा काय अँगल आहे हे खरंच माझ्या छोट्याशा अभ्यासामध्ये मला माहिती नाही आहे. कदाचित डिपार्टमेंट त्यांचं क्लॅरिफिकेशन देऊ शकेल, कारण का मी जे जे फोटो पाहिले त्याच्यात सगळे भारतीयच लोक होते. आनंद वाटला की एवढे भारतीय लोक दावोसला गेलेत, पण बाकी इंटरनॅशनली कोण गेलं हे फारसं कळलं नाही तुमच्या बातम्यांमधून. म्हणजे फॉरेनर्स कोण आले होते दावोसला किंवा महाराष्ट्राच्या टीमला कोण फॉरेनर्स किंवा मोठे इन्व्हेस्टर्स भेटले हे काही कळलं नाही साधारणपणे. कदाचित ते फोटो पुढच्या फेज मध्ये येते, आय एम नॉट शुअर. ओके, आज
त्यांचे जे पोस्टर्स वगैरे लावले गेले पण त्याच दरम्यान ते इलिगल आहेत का पोस्टर्स? परमिशन घेतले का? इलिगल पण काही आणि तिथे कलिका महाविद्यालयाची भिंत पाडण्यात आली मला खरं सांगू की मी समजू शकते की प्रधानमंत्री जेव्हा येतात तेव्हा कोणीच त्याचा विरोध करू नये माझं मत आहे. पण माझी पोलिसांनाही विनंती आहे की पोलिसांनी पण इतक्या टोकाची काही भूमिका घेऊ नये या मताची मी आहे. त्याच्यामुळे मी मोदीजींना नाही ब्लेम करणार, मी स्थानिक प्रशासनाला. ईडी सरकार काय करतं? कारण का ईडी सरकारनी दोन गोष्टी केल्यात, ही भिंत पण मोडली आहे एक, आणि दुसरं या ईडी सरकारनी केलंय की सगळे हॉकर्स बंद केलेत पूर्ण, जे ज्यांचं हातावर पोट आहे. म्हणजे समजा मोदीजी मुंबई मोठं शहर आहे एका बाजूला असले तर सगळे हॉकर कशाला बंद केले तू? म्हणजे संपूर्ण मुंबईचे हॉकर्स एरिया वाईज हॉकर्स रिमूव केलेत, हे किती चुकीचं आहे. सुरक्षितता या देशाच्या प्रधानमंत्रीची ही आपली हाय प्रायोरिटी असलीच पाहिजे. त्याच्यामुळे मी मोदीजींना बिलकुल ह्याच्या बाबतीत काही बोलणार नाही. महाराष्ट्र सरकार आणि यंत्रणेच्या ह्या सगळ्या चुका आहेत हे माझं मत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आता नुकतंच म्हटलं की विखे पाटील हे भाजपचे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी त्यांनी संकेत दिलाय. वा, तुम्हाला काय वाटतं? मी त्याचं स्वागतच करेन. महाराष्ट्रातला कोणीही मराठी माणूस जो कर्तृत्वान असेल आणि तो जर मुख्यमंत्री होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि शेवटी भारतीय जनता पक्षाला हे सगळे एकत्र ठेवण्यासाठी अशी विधानं पण करणं गरजेचं आहे ना. कारण का 105 आमदार असून त्यांना कॉम्प्रमाइज करून हे काय डेप्युटी सीएम घ्यावं लागलंय आणि ज्याची कमी संख्या आहे कोर्टात केस चाललेली, म्हणजे मल्टिपल गोष्टी बघा ना, किती फेवर्स कुणाला करायचे, त्यांची कोर्टाची केस पण फॉलोअप करायची, त्यांच्यावरचे आरोप प्रत्यारोप पण माफी करायची, किती गोष्टी, म्हणजे सत्तेसाठी किती बिचारे भारतीय जनता पक्ष किती म्हणजे स्वतःचं स्वॉलो करतायत प्राईड. म्हणजे बघा ना काय काय करतायत. बघा 105 आमदार त्यांचे आहेत पण त्यांना काय काय मुख गिळून काय काय सहन करावं लागतं बघा. म्हणजे कॉम्प्लिमेंट्स टू भारतीय जनता पक्ष, त्यांच्या 105 आमदारांचा खरं तर आपण सत्कार केला पाहिजे की किती सहनशील आहेत ते. की सीएमशिप सोडली, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच्या ज्या काही केसेस आता कोर्टात चालल्या त्याला त्यांना मदत करणं, प्लस त्यांच्या बरोबरच्या ज्या लोकांच्या काही ईडी सीबीआय केसेस होत्या त्या सगळ्याला क्लीन चिट देणं, हे सगळं करून पण त्यांना नंबर्स कमी असताना मुख्यमंत्री पद देणं, हे केवढा मोठा त्याग भारतीय जनता पक्षाने केलाय. भाजपचे आमदार प्रसाद दाड यांनी आता एक वर्ष फक्त दलाली केले, काम कुठलेही केलं नाही, म्हणून आज मुंबई त्यामध्ये प्रसाद दाड. माझी आणि त्यांची फारशी ओळख नाही आणि मी त्यांना फॉलो करत नाही, त्याच्यामुळे मला फारसा त्याचा अभ्यास नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.